महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा झाली आणि शिंदे फडणवीस सरकारवर घणाघात करण्यात आला. परंतु या सभेमध्ये काही गोष्टी घडल्या ज्या समोर आल्या, त्या म्हणजे एक नाना पटोलेंची गैरहजेरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख चेहरे आहेत का, याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत भरत शेठ गोगावले आहेत. भरत शेठ, ज्या पद्धतीनं कालची सभा झाली, आपल्यावर घणाघात करण्यात आला, आपल्याबद्दल वेगवेगळे आरोप करण्यात आले आणि दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या, महाविकास आघाडीचा जो चेहरा आहे तो उद्धव ठाकरे आहेत का, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले आणि जी आतिषबाजी पाहायला मिळाली त्याबद्दल आपल्याला काय वाटत? पहिला तर काल त्यांचा समाचार मुख्यमंत्र्यांनी घेतला, भले ही वज्रमुठ सभा नाही वज्रजूट सभा आहे, हे कालच मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं. आणि ठीक आहे, आता जो उद्धव साहेबांचा चेहरा आहे किंवा काय हे तुम्ही संजय राऊतांना विचारायला पाहिजे होतं खरं म्हणजे, कारण संजय राऊत सध्या बॅलन्सिंग ठेवून चाललेत ना, शरद पवार, उद्धव साहेब आणि हे जे काय आहे, तर असं मला वाटतं आहे की त्यांना संजय राऊतांनाच तुम्ही विचारणं गरजेचं होतं. पण असो, काल नाना पटोले येणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं, ते आले नाहीत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, एक नानांसारखं डॅशिंग नेतृत्व काय त्या सभेला उपस्थित राहणं गरजेचं, का आले नाहीत किंवा काय आजारी असल्याचं त्यांनी कारण नाही, ठीक आहे ना, सुरतला आज काल आजारी होते, एका दिवसात बरे झाले, कुठल्या डॉक्टरने औषध दिलं काय माहिती नाही, परंतु आज ते सुरतला जाऊ शकलेत, याचा अर्थ त्यांच्यात सगळं हलबेल आहे अशातला भाग नाही आहे, त्यांच्यात पण सगळं विस्कळीतपणा आहे आपल्याला कळल आणि दिसत आहे. कालची जी काय आतषबाजी किंवा काय जी त्यांनी केली ही महाविकास आघाडीच्या संदर्भातली नव्हतीच, ही मुळात तिथे हायजॅक करायचं काम ह्यांना उद्धव साहेबांना हायलाईट करायचं काम त्यांचं चाललंय, पण हरकत नाही, आम्हाला त्याबद्दल काय बोलायचं नाही आहे. तुम्ही म्हणताय की हायलाईट केलं, हायजॅक केले, नेमकं कोण हायजॅक करतंय? महाविकास आघाडीची संपूर्ण उद्धव ठाकरे हायजॅक करू पाहत आहे, त्यांचे इतर जी लोक आहेत ती आता तसंच दिसतंय ना, कारण आम्हाला वाटलं होतं कालच्या सभेला शरद पवार साहेब पण कदाचित येतील, परंतु तेही हजर नाही राहिले. नाना पटोले तर नाही, त्यांचे काही केंद्रातले पण मोठे नेते येणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. एवढी जर पहिलीच महाविकास आघाडीची सभा तिथं आणि ती पण संभाजीनगरला होऊ पाहते तर त्यांनी त्याप्रमाणे होणं गरजेचं आहे. परंतु ठीक आहे, आता त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांना आमच्यावरती टीका टिप्पणी केल्याशिवाय कुठलीही सभा ते पूर्णच करू शकत नाही आहेत, कारण त्या सभेच्या अनुषंगाने एक शब्द पण उद्धव साहेबांकडे आला की पंतप्रधान कसे येतात काय येतात ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या योग्य नाही आहेत. शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत, ते एका कुठल्या राज्याचे किंवा असे प्रांताचे नाही आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत. आणि आजच तुम्ही पाहिलं असाल सकाळी लाईट चालू आहे की आज तर त्यांना 21 देशामध्ये आज त्यांचा परत रँकिंग नंबर पहिला आला त्याच्यामध्ये, तुम्ही पाहिलं म्हणजे काम करतंय त्याशिवाय घेतलंय का, आणि त्यांचं जे काय त्यांचं म्हणणं काही नाही, फक्त माझा देश आणि देश याच्या विकास आणि देशाच्या पलीकडे त्यांचं दुसरं काय म्हणणं असतं का किंवा असं काय प्रकार नाही आहे, आणि तेच या लोकांना सगळ्यांना खटकतंय. तर चालल, आता पंतप्रधान परत आम्ही निमंत्रित करू की जे काय आव्हान उद्धव साहेबांनी दिलेलं आहे ते आव्हान पंतप्रधानांनी स्वीकारतील आणि कदाचित नागपूरचाच कार्यक्रम घेण्याची बाब चालू आहे, तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. दुसरी एक महत्वाची गोष्ट की उद्धव ठाकरेंना जे हायलाईट केलं जात आहे महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा, तुम्हाला वाटतं का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला हे मान्य असेल, त्यांच्यामध्ये अंतर्गत नाराजी असेल? कदापि ते मान्य करू शकत नाही आहेत, कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की हे लोक दोन काँग्रेसवाले एकमेकाला तेवढं स्वीकारू शकत नाहीत, तर उद्धव साहेबांना काय स्वीकारणार हे आपण मागच्या ह्याच्यात पण पाहिलं काय. आणि अशा वस्तुस्थितीमध्ये हरकत नाही, आता तिघांची वेळ खराब आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, आणि म्हणून ते कदाचित थोडं पाठीपुढं सरकत असतील, त्याबद्दलही आमचं काय दुमत नाही आहे. आम्ही त्यांना ज्यावेळेला निवडणुका देतील ते बोलत आहेत की निवडणुका येऊ द्या, निवडणुका येऊ द्या,
हरकत नाही आहे, आज ना उद्या तर होणार आहेत, असं नाही की निवडणुकाच होणार नाहीत अशातला भाग नाही आहे, निवडणुका पण होणार आहेत, मग त्या नगरपालिकेच्या असू द्या, महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या आणि काळांतराने येणारी लोकसभा विधानसभा असू द्या, या होणार आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या तयारीला राहावं, आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत, त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही. दुसरी आज एक मागणी होते पुरुषोत्तम खेडेकर करतात की मंदिर ब्राह्मण मुक्त करा, हे शक्य वाटतंय तुम्हाला? चुकीचं आहे ते. आज ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला मान्य कराव्या लागतील की ज्या पूजा अर्चा पूजा करणं किंवा काय करणं हे जे काय गेल्या अनेक वर्षापासून पूर्वीपासून जे करत आलेली लोक आहेत आणि ते व्यवस्थित करत आहेत. एखादा अपवाद जर कुठं काय असेल तर असं नाही आहे, एखादा मुलगा आपला चुकला म्हणून आपण त्याला बाहेर फेकून देतो अशातला भाग नाही आहे. त्याप्रमाणे एखाद्या कोणाकडनं जर काय कशी जर चूक झाली तर ती सगळ्यांवरतीच लादणं बरोबर नाही आहे. आणि ज्या आत्ता जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशभर या पूजा अर्चा असणं देवदेवतांचे सगळी कामं ही मंडळी करत आलेले पुरोहित मंडळी ही सगळी, तर त्याच्यामध्ये मला वाटतंय जे आहे ते व्यवस्थित आहे. पुरुषोत्तम खेडेकर हे नेहमीच प्रवाहाच्या विरोधात चालणारी व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना एवढं गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं मला वाटत नाही आहे. आणि ते आता कुठं बरेच वर्ष दिसत नव्हते, कसे काय कुठनं उगवलं काय माहिती नाही, नाहीतर त्यांचं भडकाऊपणा आणि हे असंच वेगळं काहीतरी बोलणं ह्याच्या पलीकडं मला वाटत नाही त्यांना काय सुचतंय ते. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रुपेश शेलार सह वैभव परब, एबीपी माझा मुंबई. दुसरा गेपट. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि अयोध्या दौऱ्यावरून पुन्हा महाराष्ट्रामध्ये विकास यात्रा काढणार आहेत. ही विकास यात्रा नेमकी कशी असणार आहेत, अयोध्या दौरा कसा असणार आणि विकास यात्रेच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारला नेमकं काय साध्य करायचं याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत भरत शेट गोगवले आहेत. भरत शेट, विकास यात्रा नेमकी कशी असणार आहे, आपण महाराष्ट्रात जाणार आहात, महाराष्ट्रात आपल्या सरकारी योजना आहेत त्या आपण घराघरात पोहोचवणार आहात, त्यामध्ये अनेक कृषी खात्यातले असतील, आरोग्य खात्यातले असतील, अनेक लोकांचे ऑपरेशन्स देखील आपण फ्री करणार आहात, नेमकं काय आहे? आपण 9 तारखेचा मागचा अर्थसंकल्प पाहिला असाल, त्या अर्थसंकल्पामध्ये एवढ्या वर्षामध्ये कधीही ज्या काय गोष्टी आल्या नाहीत त्या आणण्याचा प्रयत्न आपल्या या सरकारने केला आपण पाहिलं. खास करून महिलांवरती फोकस केलेला आहे की महिलांचे जे काय अगदी जन्मापासून ते लग्नापर्यंतची काळजी या सरकारने घेतलेली आहे, महिलांच्या आजारपणाची जास्तीत जास्त काळजी घेण्याचं काम केलेलं आहे, जे महात्मा फुले योजनेतनं 1.5 लाखाचे 5 लाख रुपये केलेले आहेत, इतरही काही गोष्टीमध्ये वाढ केलेली आहे, महिलांना सूट दिलेली आहे 50% ST मध्ये, 75% वरती फ्री ऑफ चार्ज केलेला आहे, अशा अनेक गोष्टी या फोकस या अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पात केलेल्या आहे. आता जी विकास कामं केलेली आहेत ती पण प्रचंड प्रमाणामध्ये केलेली आहेत, जे आम्ही आमदारांनी सुचवलेली आहेत किंवा शासनाची काही ध्येय धोरणं आहेत मोठ्या प्रमाणात ती सगळी ह्याच्यामध्ये उतरवलेली आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टीचा हे जे काही विरोधक टीकाटिपणी करतायत त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम या विकास यात्रेच्या माध्यमातून आम्ही पोचवणारच आहोत, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही. आणि जी कामं आम्ही सुचवलेली आहेत, केलेली आहेत, करतोय, करणार आहोत, तीच सगळी आम्ही पुढं दाखवणार आहोत. आम्ही चुकीचं काय दाखवणार नाही, त्यांना जर कुठं काय आक्षेप घ्यायचा असेल त्याने घ्यावा, आम्ही जे काय आमचं काम करतोय, आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काय सांगतायत की आम्ही विकास कामाच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देऊ आणि तेच उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतोय आणि तो आम्ही करू. बरेचेट, प्रभू राम लल्लाचा आशीर्वाद घेऊन आपण ही यात्रा सुरू करणार आहात, नेमकी ही यात्रा कशी असणार आणि नेमकं विकास यात्रेमध्ये आपण काय काय समाविष्ट करणार आहात? आमचं बडोद होतं की धनुष्यबाण हे चिन्ह परत आपल्याला मिळाल्यानंतर, नाव मिळाल्यानंतर अयोध्येला जायचं, प्रभू रामचंद्र रायांचं दर्शन घ्यायचं आणि तिथून आम्ही येऊन ही यात्रा सुरुवात करणार आहोत. आता आपल्याला कल्पना आहे
कि सावरकर शोभा तर चालू आहे, सगळीकडे आपण पाहतोय मोठ्या जल्लोषामध्ये, आणि का नसावं? शरद पवारांना पण मान्य करावं लागलं, शरद पवार साहेब पण बोलले की त्या माणसांचा त्याग, त्या माणसाने केलेलं समर्पण ह्याला तोड नाही आणि जोड नाही, हे शरद पवार साहेबांना पण मान्य करावं लागलंय। मग शरद पवार साहेब एवढा उत्तुंग नेतृत्वाला जर हे मान्य करावं लागतंय, तर त्यांचे बाकीचे जे काही बगल बच्चे आहेत ते का नाही मान्य करत? ते कशाला राजकारण करतायत? त्यांनी कशाला एवढा मोठा उहापोह करायला पाहिजे? आणि म्हणून करता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या भावी पिढीला जी वस्तुस्थिती आहे ती, की आम्ही त्यांनी काय 10 कामं केलीत आणि आम्ही 20 कामाचा आवाहनतोय, अशातला भाग नाही आहे। जे सावरकरांनी त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जे काय केलेलं, जे एवढा मोठा त्याग, कामं, समर्पण, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आम्ही लोकांसमोर या यात्रेच्या माध्यमातून समोर आणतोय। आम्ही कोणाला कमी लेखत नाही, कोणाला तुच्छ लेखणार नाही, नाहीतर हा मोठा तो छोटा, तो मोठा हा छोटा, हेही आम्ही करणार नाही आहे। काय अजितदादांनी ज्या काही गोष्टी सांगितल्यात, शिवाजी महाराज हे तर आमच्या नसानसामध्ये भरलेले आहेत, काय त्याच्यामुळे दादांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल मला वाटतंय नाही की एवढं मोठं काय उद्गार काढायला पाहिजेत किंवा काय, हे प्रत्येक माणसाच्या नसानसामध्ये शिवाजी महाराज, आणि म्हणून शिवाजी महाराज हे पूर्ण या देशामध्ये ह्याच्यामध्ये नंबर वन तर शिवाजी महाराज आहेतच, ते कोणी त्यांना कमी लेखणार नाही आणि लेखू पण शकणार नाही, ते आम्ही कोणच सण करू शकत नाही। विकास यात्रेवर येऊया, सावरकर गौरव यात्रेवरून, विकास यात्रा नेमकी कशी असणार आहे म्हणजे हे प्रेक्षकांना कळू द्या, नेमकं त्याच्यामध्ये काय असणार आहे, कुठे जाणार आहात, काय करणार आहात? त्याचे आता नियोजन आम्ही करतोय, आता मी थोड्या वेळाने साहेबांकडे चाललोय वर्षावरती, आणि तिथं आम्ही बसून हे सगळं ठरवणार आहे, कारण त्याची रूपरेषा ठरवणं गरजेचं आहे की आपले विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण, त्यामध्ये मग हे मुंबई, असे जे काय 5-6 डिव्हिजन आपले आहेत, ह्यामध्ये आम्ही नेमकं कसं काय करायचं, कसं ठरवायचं, त्यासाठीच आमचं ठरवणं चालू आहे की नेमकं आपल्याला कुठल्या प्रकाराने किती दिवसात, ही काय लॉंग यात्रा आम्ही करणार नाही आहे, त्यामध्ये काही लोकांवरती आम्ही जबाबदाऱ्या देणार की बाबा कोणी कुठला कुठला विभाग सांभाळायचा, त्यानंतर मग मुख्यमंत्री कुठे आपल्याला हवेत, उपमुख्यमंत्री कुठे हवेत, आपले मंत्रिमंडळातले काय मंत्रीगण आहेत किंवा आमच्यासारखी मंडळी काय काय करू शकतात, आणि अशा प्रकारे सगळ्यांनी जबाबदाऱ्या घेऊन ही विकास यात्रा घरोघरी, गावोगावी, शहराशहरामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे, ते आमचं मिशन असणार आहे। सध्याच्या परिस्थितीत जर पाहायला गेलं तर लोकांना राजकारणाचा कंटाळा आलेला आहे, लोकांना विकास हवाय, जी सुरुवातीपासून त्यांची मागणी आहे, तर राजकारणापेक्षा कुठेतरी विकास यात्रा काढून आपण लोकांची मतं किंवा लोकांचं प्रेम मिळवण्याचा हा प्रयत्न आहे। विकास कामं लोकांना पटली जचली तर मग त्याच्यामध्ये मतंही आपोआप येतात। तुम्ही विकास कामच करणार नसाल आणि फक्त पुढ्या सोडणार असाल आणि मग ती लोक कशी काय तुमच्या बरोबर येणार? जर त्यांना आता आम्ही पाहतोय काही लोक, आता आम्ही ग्रामीण भागात काम करणारे कार्यकर्ते आहोत, ग्रासरूटला काम करणारे कार्यकर्ते आहेत, इतर पक्षातले आता लोक आले, मीच आता या 8 दिवसामध्ये जवळजवळ 7-7 गावांचा प्रवेश आपल्याकडे आला, तर तो प्रवेश येत असताना त्यांचं मिशन की बाबा आम्ही जे कामांची रूपरेषा ठेवलेली आहे त्यामध्ये ही कामं ह्या गावागावांसाठी करतोय, ह्या भागाभागासाठी करतोय, ह्या विभागासाठी करतोय, आणि ते ज्यावेळेला त्यांना पटतंय नाही ही वस्तुस्थिती आहे, त्यावेळेला ते लोक, नाहीतर मग त्यांना येण्याचं कारण काय? दृष्टिकोनातून लोक आणि ग्रामीण भागातली, तर शहरी भागातले काय आम्ही जास्त सांगू शकत नाही आहे, शहरी भागामध्ये त्या लोकांना माहिती आहे, परंतु विकासातली ग्रामीण भागातली अडीअडचणी डोंगरा भागामध्ये असताना त्यांच्या पाण्याच्या समस्या असतील, रस्त्याच्या असतील, त्यांच्या सभामंडप असतील, गटार असतील, शाळा असतील, अंगणवाड्या असतील आणि क्रीडांगणं असतील, ह्या ज्या काही गोष्टी असतात मूलभूत पायाभूत सुविधा, ह्याच्यावरती आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यादा भर द्याने आम्ही त्याची शिफारस केलेली आहे, कारण आम्हाला कल्पना आहे की गावामध्ये काही अजून रस्ते झाले नव्हते, 75 वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, त्या ठिकाणी आम्ही रस्ते नेण्याचं काम करतोय, मग लोक काय करणार? लोक विचार तर करणारच की बाबा या मागच्या सरकारला एवढ्या वर्षामध्ये जे काय जमलं नाही ते आल्या आल्या या नवीन सरकारने करून दाखवलं, करतायत, करणार आहेत, हे त्यांना जेव्हा खात्री पटली
त्यावेळेला ती लोक आकर्षित होते. आता मी गेल्यानंतर परत माझा जवळजवळ अजून एक 5-7 गावांचा प्रवेश आहे आणि त्यांना आम्ही तेव्हा विचारतो बाबा काय, कारण आम्हाला पण विचारणं गरजेचं आहे की आमच्याकडे बघून येत आहे, आमच्या कामाकडे बघून येत आहे, नेमकं काय तर कशासाठी येत आहे. तर त्यावेळेला ते लोक सांगत असतात की बाबा साहेब एवढ्या वर्ष नाही झालं ह्या पक्षात आम्ही थांबलो, नाही झाला आता तुम्ही करताय आम्हाला दिसतंय, मग आम्ही कोणाबरोबर येणार. हा त्यातला खरा अर्थ आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. त्यामुळे आता ही विकास यात्रा घराघरात पोहोचेल आणि जन आशीर्वाद मिळवण्यासाठी हे सरकार प्रयत्न करेल. त्यामुळे या विकास यात्रेच्या माध्यमातून ही जनता जनार्दन आहे ती या सरकारला आशीर्वाद देत आहे का हे देखील पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन रुपेश शिलासह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.